मी रसिका, रसिका फ्लेवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असा एक बाजरीचा घावण किंवा छान असा ब्रेकफास्टचा एक पदार्थ, जो डायबिटीस लोकांसाठी खूप उपयोगाचा ब्रेकफास्ट ठरू शकतो किंवा एक पूर्ण मीलही ठरू शकतो. तर आपण सुरुवात करूया. इथे 2 कप मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 1/4 कप म्हणजे 4 टेबलस्पून, 4 मोठे चमचे बेसन घातलेलं आहे. इथे 3 मी लसूण घेतलेले आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही कमी जास्त मिरचीचं प्रमाण करू शकता. आणि हे मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे. आपलं हे स्मीट आहे त्यामध्ये 1 टेबलस्पून मी मिरचीचं आपलं वाटण घातलेलं आहे. 1/2 कप मी इथे मेथी चिरून घेतली होती ती घातलेली आहे. तुम्ही पालकही इथे वापरायचा करू शकता. 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे तोही मी यामध्ये ॲड केलेला आहे. 1 चमचा मीठ घालते तुमच्या मिठाच्या आवडीप्रमाण, गरजेनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे इथे. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, छान चव येते त्यासाठी ते धने पावडर घातलेली आहे. 1 चमचा तिळही मी यामध्ये घातलेली आहे. हे आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. खूप छान अगदी झटपट होणाऱ्या हा ब्रेकफास्ट आहे. आणि 2 कप पाणी मी टोटल वापरलेलं आहे. हळूहळू पाणी घालत आपण याचं एक थिक बॅटर तयार करून घेणार आहोत. जर तुम्ही रसिका फ्लेवरच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट येतील आणि तुम्ही त्या रेसिपीज पाहू शकतात. बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला त्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील, मेसेज येतील, म्हणून बेल दाबायला विसरू नका. असं आपलं एक बॅटर आता तयार झालेलं आहे. 5 मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत. आता एका गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यात 2 टेबलस्पून मी इथे ऑइल घातलेलं आहे. थोडेसे तीळ मी यामध्ये ॲड केलेले आहेत, त्यामुळे छान चव येईल आपल्या घावनांसुद्धा. आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते आता मी ह्या पॅनमध्ये घालते. खूप छान हेल्दी ब्रेकफास्ट आहे. अगदी 5 ते 10 मिनटात पीठ भिजवून आपण 15 मिनटात आपण कधीही नाश्ता किंवा एका वेळेचं पूर्ण मील होऊ शकतं. तर 5 मिनटानंतर मी ते पलटलेलं आहे, तर असा आपला ब्रेकफास्ट अगदी 10 ते 15 मिनटात तयार होऊ शकतो. तर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रसिका फ्लेवर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करा, आणि अशा अनेक रेसिपीजसाठी पुन्हा भेटत राहूयात. धन्यवाद.